काही काळासाठी सण वार आणि उत्सव बाजूला ठेवून मानवता दाखवू जनतेचे प्राण वाचवण्यासाठी महाराष्ट्रानं प्राधान्य दिलं हा संदेश आपण सर्वजण जगाला देऊया संयम आणि धीरानं कोरोनाला आधी हद्दपार करू असं आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलं आहे राज्यातल्या गोविंदा पथकांशी मुख्यमंत्र्यांनी दूरदृश्य प्रणालीद्वारे आज संवाद साधला त्यावेळी त्यांनी हे आवाहन जनतेचे प्राण वाचवण्याला शासनाचं सर्वोच्च प्राधान्य आहे असंही त्यांनी स्पष्ट केलं मुख्यमंत्र्यांच्या विनंतीला प्रतिसाद देत कोरोनाचं सावट लक्षात घेऊन दहीहंडीऐवजी सामाजिक आणि आरोग्यविषयक उपक्रम हाती घेण्याच्या भावना उपस्थित प्रतिनिधींनी व्यक्त केल्या नीती आयोगानं आपल्या अहवालात तिसऱ्या लाटेची शक्यता आणि आय बेडची लागणारी संख्या यांचा अंदाज व्यक्त केला असून याबाबतची काळजी वाढली आहे आपण समजुतीनं वागलो नाही तर कोरोनाच्या धोक्यातून कधीच बाहेर पडू शकणार नाही असंही मुख्यमंत्री म्हणाले कोरोना रुग्णांसाठी ऑक्सिजनची मागणी सातशे पन्नास मेट्रिक टनाच्या वरती गेल्यास नाईलाजानं पुन्हा लॉकडाऊन लावावा लागेल असंही त्यांनी स्पष्ट केलं